नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये घनफळ आणि क्षमता व्हॉल्यूम अँड कपॅसिटी याचा अभ्यास केला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित मनोरंजक उदाहरणे देखील पाहूयात. बघ थॉमस, आजकाल या चिप्स दंड गोलाकार डब्यात मिळू लागलेले आहेत. हे डबे दिसायला तर खूप मोठे वाटतात, पण हे उघडल्यावर लक्षात येते की हे तर ग्राहकांची फसवणूक करत आहेत. पण हे असे का मानस? कारण जेव्हा तुम्ही हा डबा बाहेरून बघता तेव्हा या डब्याचा पाया इथे दिसून येतो, पण तुम्ही हा डबा आतून पाहिलात तर तुम्हाला पाया या उंचीवर आढळून येईल. याचा अर्थ या डब्याचे घनफळ आणि व्हॉल्यूम आणि क्षमता कपॅसिटी वेगवेगळे आहेत. ते कसं काय रे? चल मी तुला गणिताच्या द्वारे समजवून सांगतो. चल गणित सोडवायची वेळ झाली. चल मानस, आपण आधी या दंड गोलाकार डब्याचे घनफळ व्हॉल्यूम काढून घेऊया. या डब्याची त्रिज्या 4 सेंटीमीटर आणि डब्याची उंची 14 सेंटीमीटर आहे. त्यामुळे या प्रकारे गणित सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल की दंड गोलाकार डब्याचे घनफळ व्हॉल्यूम 704 घन सेंटीमीटर आहे. आणि मानस, हे बघ, या दंड गोलाकार डब्याची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी आपल्याला डब्याची उंची डब्यातील पायाच्या स्तरापर्यंत मोजायची आहे, कारण आपण या डब्यात फक्त त्याच स्तरापर्यंत वस्तू भरू शकतो. आता तू मला या डब्याची क्षमता काढून दाखवू शकतोस का रे? दंड गोलाकार डब्याच्या पायाची त्रिज्या त्याच्या आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही पायांसाठी अगदी समान, म्हणजे 4 सेंटीमीटरच आहे. पण आतल्या पायापर्यंतची उंची ही 10.5 सेंटीमीटर आहे. आता अशा प्रकारे सोडवल्यानंतर आपण पाहू शकतो डब्याची क्षमता कपॅसिटी 528 घन सेंटीमीटर आहे. आणि तुला तर माहितीच आहे थॉमस की 1 घन सेंटीमीटर 1 मिलीलीटर समान असते, त्यामुळे या डब्याची क्षमता कपॅसिटी 528 मिलीलीटर भरेल. बघितले मानस, एकाच डब्याचे घनफळ व्हॉल्यूम आणि क्षमता कपॅसिटी वेगवेगळी असू शकते. तू अगदी बरोबर बोलत होतास थॉमस, ही तर खरंच लूट चालवली आहे. चल आपण आपल्या परत जगात जाऊया. या उदाहरणाच्या मदतीने आपण पाहिले की कशा प्रकारे घनफळ आणि क्षमता व्हॉल्यूम आणि कपॅसिटीवर आधारित आपण दैनंदिन जीवनातील प्रश्न कसे सोडवू शकतो ते.